एक निवडणुकीच्या काळामध्ये माझ्याकडे जबाबदारी आल्यानंतर मी तर आधीपासून फिरतच होतो, आताही फिरतो आहे. आणि एक संघटनात्मक रिव्ह्यू असला पाहिजे. युद्धाला जात असताना आपले सैनिक सगळे जागेवर आहेत का, तयारी पूर्ण झाली का, जे जे शस्त्राची आवश्यकता आहे ते आपल्या भात्यात आहे का, नसेल तर कोणते आणावं लागतील, एक याची पाहणी करावी लागते. कारण आम्ही सगळे सैनिक आहोत. इथं आपले जे खासदार आहे संजय जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथली शिवसेना मजबूत आहे, परंतु एक सगळीकडे फिरावं या हेतून मी एक मराठवाड्यात एक चक्कर मारून येतो. सगळी महाविकास आघाडीकडून शिवसेना किती जागाची मागणी करणार? जिल्ह्याची मागणी जिल्ह्याचं आम्ही नाही, आम्ही पूर्ण राज्याचा विचार करतो. निश्चित महाविकास आघाडी सगळ्याच्या जागा लढणार आहे, सगळ्याच्या सगळ्या, परभणीच्या असो काय महाराष्ट्राच्या असो, कोण लढतो कोणता पक्ष लढतो आमच्यासाठी दुय्यम आहे. या गद्दार सरकारला, टक्केवारीच्या सरकारला, खोके सरकारला पाडणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं. भाग्यश्री IPS भाग्यश्री नटकेंवर रात्री अत्यंत गुप्तता पाळत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव प्रकरणात. कोण? भाग्यश्री नटके IPS अधिकारी, ज्यांनी परीक्षेचा घोटाळा उघड केला होता. परीक्षेचा घोटाळा जे प्रामाणिक अधिकारी त्यांना या राज्यात स्थान नाहीये. अप्रामाणिक लोकांच्या बढत्या होतात, प्रमोशन्स होतात, आवडत्या जागा मिळतात. आता तर मी असं ऐकलं काल आदित्य साहेबांनी सांगितलं, ज्या सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत, चीफ सेक्रेटरी, या नियम आणि कायद्याप्रमाणे काम करतात, तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आवडत नाही. म्हणून चीफ सेक्रेटरींवर दबाव आणला जातोय अशा प्रकारची एक कानावर बातमी आमच्या येते. आणि म्हणून जे प्रामाणिक अधिकारी त्यांना या राज्यात स्थान नाही अशा प्रकारची स्थिती आहे. संजय राठोड यांच्या संस्थेच्या घशात जमीन घालायचा कसं पाहता तुम्ही? बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईमध्ये एक भूखंड सरकारने अलॉट केला, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही संस्था निष्पक्षपातीपणे काम करणारी आहे, परंतु तिच्याकडून भूखंड काढून संजय राठोड अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे हा भूखंड मागच्या काळात सरकारने 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाने एक ठराव करून दिलेला आहे. आणि याच्यासाठी कोणताही प्रस्ताव सिडको करून आला नाही, डायरेक्ट राज्य सरकारने याला मान्यता दिली. मला असं वाटतं सिडकोने असा प्रस्ताव सादर करायला पाहिजे होता राज्य सरकारला किंवा कॅबिनेटला, आणि मग राज्य सरकारने कॅबिनेटने त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे होता. परंतु अशा पद्धतीनं हा भूखंड एका व्यक्तिगत संस्थेला, बंजारा समाजासाठी असलेला भूखंड, त्याचे अध्यक्ष संजय राठोड आहेत, त्यांना सरकारने दिला. मला वाटतं चुकीचं आहे. हा कोट्यवधी रुपयाचा भूखंड आहे, नवी मुंबईतला भूखंड आहे. या भूखंडावर जाऊन आलो, या सगळ्या संस्थे दोन्ही संस्थेची माझ्याकडे माहिती आहे. सुरुवातीला भाजपच्या काही नेत्यांनी, त्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते सातत्यानं राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या गटावर टीका करतायत, त्यांना सोबत घेतल्यामुळे नुकसान झालं असंही त्यांचं वक्तव्य आहे. काय वाटतं, सगळं आलबेल आहे का महायुती? मला वाटतं एकीकडे तसं बोलतात ते, एकीकडे मांडीला मांडी लावून बसतात. दररोज तुम्ही बघताय, त्याच्यामुळं मला असं वाटतं हे भांडणाचं नाटक सुद्धा करत असतील. महिलांवरच्या अत्याचारांविषयी जो सध्या गंभीर राज्यात प्रश्न आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घटना घडत आहेत, पण गृह विभागाचं आणखी तेवढं मनावर तेवढा हे दिसत. बा, या महाराष्ट्राची आत्ताच्या गुन्हेगारीच्या प्रकारात जर विचार केला, उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त गुन्हे महाराष्ट्रात घडतात. महिला मिसिंग, घरगुती अत्याचाराचे प्रकरण, किडनॅपिंगचे प्रकरण, ऍसिड हल्ल्याचे प्रकरण तर 200% या महाराष्ट्रात वाढलेले. आणि हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे, अहिल्याबाई होळकरांचा आहे, जिजाऊंचा महाराष्ट्र आहे हा. आणि या महाराष्ट्रामध्ये एकीकडे लाडकी बहीण योजना आणत असताना एकीकडे या राज्यातल्या महिला सुरक्षित नाही, असुरक्षित आहे, छोटे छोटे बालकसुद्धा सुरक्षित नाही, अशा प्रकारची स्थिती मला वाटतं हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. आणि याला जबाबदार सरकार, कारण सरकारचा धाकच कुठे उरले नाही. सरकार खोक्यामध्ये टक्केवारीमध्ये गुंतलेलं आहे. या राज्यातील माता भगिनीच्या संरक्षणासाठी सरकार योग्य ती पावली उचलत नाही. या सरकारचा धाक सुद्धा या राज्यात उरलेला नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा सामान्य लोकांसंदर्भात, अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत यांची सातत्याने जी घसरत आहे, वाईट उद्देशाने त्यांनी बोललं जात आहे, काय वाटतं एकूणच? हे पाहिजे, सरकार कोणत्याच प्रश्नाविषयी सिरियस नाही आहे. आज शेतकऱ्याविषयी घोषणा होते, परंतु शेतकऱ्यांना जे जे अनुदान जाहीर केलं कुठं मिळालं? विम्याची स्थिती काय? आता बाजूला हिंगोलीमध्ये 1 रुपयासुद्धा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आणि मग सरकार एकीकडे नाटक करतं, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्याला दाखवतं. शेतकऱ्यांची अत्यवस्था या सरकारने केली, सगळ्यात जास्त आत्महत्या या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या घडल्या. त्यामुळं हे जे लोक आहेत, मला त्यांचं नावसुद्धा घ्यावं असं वाटत नाही, परंतु हे शेतकऱ्यांचे कैवारी नाही, हे फक्त खोकेबाज टक्केवारी लोक आहे. मग तानाजी सावंत असतील नाही तर अब्दुल सत्तार असतील.